अशासाठी आपली वेळा काय करते या सगळ्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. पुनर्विकास हा मुंबईतील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण आता अनेक शाळा खूप जुन्या झालेल्या आहेत आणि सगळ्यांनाच पुनर्विकासाची ओढ लागलेली आहे. घरातील फॅमिली वाढलेली आहे आणि म्हणूनच नवीन घर हवं किंवा मोठं घर हवं हे प्रत्येकानं वाटत असतं, अगदी मनापासून वाटत असतं. पण या पुनर्विकासासाठी ज्या जुन्या शाळा आहेत त्यांच्या रहिवाशांचा काय प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्या रहिवाशांना दिलासा मिळणार आहे का, या सर्व प्रश्नांना हात घालणारी आजची महारेरा महाचर्चा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. थोडीशी कळ अधिक करा. धन्यवाद. गौतम चटर्जी अध्यक्ष महारेरा आणि ऍडव्होकेट शिरीष देशपांडे कार्याध्यक्ष मुंबई ग्राहक पंचायत आणि सूत्रसंचालन करणार आहेत ज्येष्ठ कार्यकर्त्या मुंबई ग्राहक पंचायत श्रीमती वर्षा राऊत. कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होईल. धन्यवाद. उत्तल भंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल गायत जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायत आयोजित महारेरा महाचर्चा या कार्यक्रमामध्ये मी अनिता खानोलकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन आणि 18 मार्च गुढीपाडवा MGPचा वर्धापन दिन. संवादाचे सुटू द्या वारे विसंवाद विसरू या सारे संवादाचे सुटू द्या वारे विसंवाद विसरू या सारे मंगलदायी विचार येती आनंदाच्या सवे हासत नाचत सुगंध उधळीत आले वर्ष नवे फुलासारखे जीवन फुले उमलायाला हवे फुलासारखे जीवन फुले उमलायाला हवे. 15 मार्चच्या जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या आणि गुढीपाडवा तसेच वर्धापन MGPच्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मंडळी, व्यासपीठावर मान्यवर स्थानापन्न झालेले आहेत, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. मी डॉक्टर गुजराती सरांना विनंती करते, त्यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री गौतम चटर्जी महारेरा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांचं स्वागत करावं. मी ऍडव्होकेट शिरीष देशपांडे कार्योपाध्यक्ष मुंबई ग्राहक पंचायत यांना विनंती करते. अध्यक्ष डॉक्टर रामदास गुजराती यांचं त्यांनी स्वागत करावं. ऍडव्होकेट शिरीष देशपांडे यांचे स्वागत करतील कार्योपाध्यक्ष श्री निशिकांत गुर्जर. आणि मी देशपांडे सरांना विनंती करते, त्यांनी निशिकांत गुर्जर यांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. आता कार्योपाध्यक्ष निशिकांत गुर्जर यांना विनंती करते, त्यांनी MGPच्या अभियान प्रमुख श्रीमती वर्षा राऊत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि पुन्हा गुर्जर सरांना विनंती आहे, त्यांनी बोरिवली विभागाच्या MGPच्या बोरिवली विभागाच्या अध्यक्षा श्रीमती
सुहासिनी संत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप मी आपल्या समोर थोडक्यात सांगते. सुरुवातीला महारेरा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री गौतम चटर्जी, ॲडव्होकेट शिरीष देशपांडे या दोघांची मुलाखत घेणार आहेत अभियान प्रमुख श्रीमती वर्षा राऊत. त्यानंतर डॉक्टर रामदास गुजराती सरांचं अध्यक्षीय भाषण होईल. त्यानंतर सुहासिनी मॅडम संत मॅडम आभार प्रदर्शन करतील आणि शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल. मंडळी, मघाशी उल्लेख केला तो जागतिक ग्राहक हक्क दिनाचा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी प्रथम ग्राहकांना त्यांचे हक्क देऊ केले. निवडीचा अधिकार, माहितीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार या अधिकारांबरोबरच मूलभूत गरजा भागवण्याचा अधिकारही ग्राहकांना आहे. या मूलभूत गरजा म्हणजे अर्थातच रोटी, कपडा और मकान. छोटा सा घर होगा, बादलों की छाओं में आशा दीवानी मन में बंसुरी बजाए. मनातील या आशेची बासरी बेसुरी वाजू नये यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने केलेले प्रयत्न, घेतलेली मेहनत आतापर्यंत सर्वज्ञात झालेलीच आहे. रेरा कायद्याचा आणि विशेषतः महारेराचा इतिहास जर लिहिला गेला तर त्यात काही मोजक्या व्यक्तींची नावं सुवर्णाक्षरात लिहावी लागतील आणि त्यापैकी तीन दिग्गज आज इथे आपणामध्ये उपस्थित आहेत. महारेरा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री गौतम चटर्जी, संस्थेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे आणि अभियान प्रमुख श्रीमती वर्षा राऊत. मी श्रीमती वर्षा राऊत यांना आता पुढील सूत्र सोपवते. ग्राहक हक्क दिवसाच्या अधिक शुभेच्छा आणि अभिनंदन. त्याचबरोबर एनजीटीच्या वर्गापंतीने सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि आता मंडळी, तुम्ही मगाचपासून इथे स्थानापन्न झालेले आहात आणि तेव्हापासून जी छोटी छोटी गाण्यांचे मुखडे तुम्ही ऐकत असाल, तर घराच्या संकल्पनेशी जुळणारी ही गाणी होती. अर्थातच आपण सगळेजण त्या गाण्यांमध्ये गुंगून जातो आणि त्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे गाणं लिहिणारी व्यक्ती, गायक आणि त्या गाण्यावर काम करणारे कलाकार. अर्थात ही सगळी मंडळी खूप समरसून काम करतात आणि म्हणूनच ही गाणी लोकप्रिय होतात. पण ह्याच्या हे आम्ही जे गाण्यांचे मुखडे लावले होते त्याच्यात एक महारेरा म्हणून सुद्धा ट्यून वाजत होती. ऐकली का तुम्ही सगळ्यांनी? आत्ता जे मी वर्णन केलं की ही मंडळी समरसून ह्या गाण्यामध्ये काम करतात, पण इथे त्या महारेरामध्ये फरक असा आहे की एक व्यक्ती समरसून रेरासाठी काम करते आणि त्या कामाच्या पॅशनमधून स्वतःच त्या ट्यूनचे शब्द लिहिते. ट्यून वर म्हणजे ते शब्दबद्ध करतात, ते स्वतः गातात आणि त्याला म्युझिक सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे. अशी आगळी वेगळी व्यक्ती म्हणजे श्री गौतम चटर्जी. मागच्या 10 महिन्यात 900 हून अधिक तक्रारी, बरोबर ना सर, 900 हून अधिक तक्रारी आता वेगळे करणारे हाताळली गेलेली आहे. 989 हे बघा, चालता बोलता रेराचा एन्सायक्लोपेडिया 989 म्हणजे तिथे दिसत.
हॅलो करू म्हणजे लव ओके बघा हॅलो हॅलो हा सकाळी तो 989 होता म्हणजे इथे येण्यापूर्वी आणखी 3 ऑर्डर्स माझ्या समोर होते ते पण साईन करावं 992 झाले एकूण तक्रारी प्राप्त झालेले 2070 त्यापैकी 992 निकाली काढलेले डिस्पोज ऑफ फेवरेबल सांगत होते की मागच्या 10 महिन्यात 900 अधिक म्हणजे आता टू बी स्पेसिफिक 992 तक्रारी आता वेगळ्या करणारे रेरा कायद्याची अंमलबजावणी ही 1 मेलाच झाली पाहिजे म्हणजे मला तेव्हाचे संवाद आठवतात ऍडव्होकेट देशपांडे आणि सरांमधले की देशपांडे सरांनी त्यांना असं म्हटलं की सर 1 मे आहे म्हणजे सुट्टी असणार तर तुम्ही जरी काही म्हणालात तरी प्रॅक्टिकली तुम्ही 2 मेलाच कार्य म्हणजे तुमचं हे चालू करणार आणि सरांनी सांगितलं इम्पॉसिबल तुम्ही काय समजता आम्ही 30 एप्रिलला रात्री वेबसाईट लॉन्च करणार बघा तुम्ही आणि खरोखर त्यांनी 30 एप्रिलला रात्री वेबसाईट लॉन्च केली अतिशय डाऊन टू अर्थ असणाऱ्या अशा या रेराच्या अध्यक्षांचं गौतम चॅटर्जींचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते आपल्या आजच्या मुलाखतीची दुसरी व्यक्ती अर्थातच आमचे कार्याध्यक्ष ऍडव्होकेट शिरीष देशपांडे रेरा कायद्याचे जाणते अभ्यासक किंबहुना रेरा कायदा बनत असताना अगदी 2012 पासून आजपर्यंत त्यातल्या शब्दाशब्दावर नजर ठेवून कायदा ग्राहकाभिमुख करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणारे असे ऍडव्होकेट शिरीष देशपांडे त्यांचंही मी मनापासून स्वागत सर अगदी पहिला प्राथमिक प्रश्न सगळ्यांना प्रश्न पडतो की रेरा आणि महारेरा याचा फरक काय रेरा कायदा आहे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये रेरडा नाव म्हणतं रेरा म्हटलं जातं रेरा ऍक्च्युली ऍक्टचा शॉर्ट फॉर्म आहे आणि ऍक्ट जो आहे तो कायदा सेंट्रल कायदा आहे केंद्रीय कायदा आहे आणि त्या कायद्यामध्येच अशी तरतूद होती की हाऊसिंग आणि रिअल इस्टेट हा सब्जेक्ट कॉन्करेंट लिस्टमध्ये असल्यामुळे कॉन्करेंट लिस्ट म्हणजे आपले कॉन्स्टिट्युशनचे 3 लिस्ट असतात सेंट्रल स्टेट अँड कॉन्करेंट कॉन्करेंट लिस्टचे सब्जेक्ट जे आहे त्याच्यावरती केंद्र सरकार आणि विभिन्न राज्य सरकार त्याच्यावर लेजिस्लेट करू शकतात आणि म्हणून त्याच्यामध्ये केंद्र सरकारने हा सेंट्रल कायदा केल्यानंतर त्यांनी प्रत्येक राज्य सरकारला हे बंधनकारक केलं होतं की ह्या कायद्यान्वये तुम्ही रूल्स फ्रेम करा आणि प्रत्येक स्टेटनिहाय एक किंवा एक पेक्षा जास्त आवश्यकतेनुसार तुम्ही हे अथॉरिटी स्थापन करा रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी आणि कायदा 1 मे 2016 साली ज्या वेळेला अंमलात आणलं गेलं त्याच्यामध्ये हे सेक्शन्स कार्यान्वित करण्यात आलं जेणेकरून हे सर्व राज्य सरकारांना त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे 1 मे 2016 पासून 30 एप्रिल 2017 पर्यंत ते रूल्स फायनलाइज करून अथॉरिटीची स्थापना करणे आणि अथॉरिटीची नेमणूक करणे त्याच्यामध्ये चेअरमॅन मेंबर्स इत्यादी सगळ्यांची नेमणूक करणे याच्यासाठी ते जे सेक्शन्स होते ते सेक्शन्स अंमलात आणलं गेलं आणि त्याच्यामध्ये मात्र महाराष्ट्र आणि पुढाकार घेऊन त्या कालावधीमध्ये रूल्स फायनलाइज केलं त्याच्यामध्ये खूप सहभाग होता साहेबांचा त्याच्यामध्ये व्यवस्थित रूल्स असावं कारण ऍक्टची अंमलबजावणी रूल्स मार्फतच होत असते त्यामुळे रूल जर व्यवस्थित नसेल तर याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन बरोबर होऊ शकत नाही त्यामुळे आज यावेळेला आपण म्हणतो की कायद्याचे इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रामध्ये आपण योग्य रीतीने करण्याचे प्रयत्न करतोय त्याचे पूर्ण श्रेय ते एक व्यवस्थित रूल्स आपल्याकडे असल्यामुळे त्याच्यामुळे आपण करू शकतो तो होतोय तर त्या कायद्यान्वये रूल्स फ्रेम झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जी अथॉरिटीची स्थापना झाली
त्या अथॉरिटीचं नाव आहे महाराष्ट्र रिअल एस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजे महारेरा. तर महारेरा 1 मे 2017 किंबहुना 30 एप्रिल रात्री 12 वाजता अंमलात आलेले आहेत. आणि महाराष्ट्र दिवस सुद्धा 1 मे असल्यामुळे आपण फार अभिमानाने सांगतो की महारेरा खरे म्हणजे रेरा आहे. आणि तसंच आजची अंमलबजावणी जर आपण बघितली तर एकूण देशामध्ये प्रकल्पाचे सगळे जे ऑनगोईंग प्रकल्प रजिस्ट्रेशन करण्याचे जे बंधन होतं 90 दिवसाच्या आत लोकांनी ते रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, ते 90 दिवस संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 11,000 प्रोजेक्ट रजिस्टर झाले होते, ज्यावेळेला संपूर्ण देशामध्ये तो आकडा मात्र 13,000 होता. आणि ज्यावेळेला आपण आता 15,500 वर गेलोय, एकूण पूर्ण देशाभराच्या आकडे जे आहेत तो 20 किंवा 21,000 आहे. म्हणजे महाराष्ट्र मात्र 15,500 प्रकल्प रजिस्टर करून आपण ते अंमलबजावणी करतोय आणि ऑल दी अदर स्टेट्स पुट टुगेदर इज 4.5-5,000. आणि म्हणून पुन्हा सांगतोय महारेराच रेरा. मला आठवत सर की पुण्याच्या सभेत आणि आपल्या मुलुंडच्या सभेत तुम्ही अभिमानाने सांगत असाल की महारेरा, आम्ही रेरा नाही आम्ही महारेरा. त्याच्यामुळे आमच्याकडे ग्राहक येऊन विचारायला लागले नक्की हे महारेरा काय आहे, आम्ही तक्रार कुठे करायची. त्याच्यामुळे मला असं वाटलं की पहिला प्रश्न हाच घ्यावा की रेरा आणि महारेरा नक्की महारेरा काय म्हणून. मध्यंतरी ज्यावेळेला काही अशा प्रकारची ऍडव्हर्टिजमेंट देत होते आणि ऍडव्हर्टिजमेंट मध्ये जे आपल्याकडे हे महारेरा रजिस्ट्रेशन नंबर आणि वेबसाईट देणे बंधनकारक असताना काही लोक जे अशा प्रकारचे करत नव्हते आणि त्याच्यामध्ये सुद्धा एनजीपीने आपलं नजरेस आणून दिलं आणि आपण कार्यवाही पण केली, 14-15 लोकांच्या विरुद्ध कार्यवाही केली. तिथे सुद्धा मला कधी कधी वाटत होतं की काही काही लोक त्याच्यामध्ये महारेरा नंबर न लिहिता रेरा नंबर लिहित होते आणि मला वाटलं की त्याला सुद्धा आपण पनिशमेंट करून टाकू, केलं नाही. कारण रेरा शेवटी तर सेंट्रल ऍक्ट आहे आणि आपण महारेरा रेराचा भाग आहे, जरी महारेरा रेरा पेक्षा मोठा आहे. महारेरा स्थापन होईल आता 10 महिने रेरा संमत झाल्यापासून नंतरच्या म्हणजे त्यानंतरच्या कालावधीपासून आजपर्यंत मला माहितीये की तुम्ही किती पॅशनेटली ह्याच्यात इन्वॉल्व आहात, म्हणजे हे आता सगळ्यांना पण लक्षात आलं असेल तुमची इन्व्हॉल्वमेंट. तर तुम्ही अनेक योजना आखल्या असतील, काही निश्चय केले असतील महारेराची अंमलबजावणी कशी करूया काय करूया. आज 10 महिन्यानंतर तुम्ही काय अचीव केलं असेल? अचीव केलं 10 महिन्यामध्ये असे सांगणे योग्य होणार नाही, परंतु जे मनामध्ये होतं ज्यावेळेला शासनाने आम्हाला ही जबाबदारी सोपवली, खरं म्हणजे एक गौप्यस्फोट करून टाकू का, शासनाने ज्यावेळेला अशा प्रकारचं हे रेरा कायदा आल्यानंतर कोणाला ही जबाबदारी सोपवावी अशा प्रकारचे ज्यावेळेला विचार करत होते, ते विचार करण्यापूर्वी मुंबई घाट पंचायताचे कार्याध्यक्षांनी एक पत्र टाकून दिलं मुख्यमंत्र्यांना की आम्हाला असं वाटतं ह्या माणसाला आपण नेवावं. हे पत्र मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये 2016 साली त्यांनी लिहिलं होतं आणि मग त्याच्यानंतरच 1 महिन्याच्या ह्याच्यामध्ये नोव्हेंबर एंडपर्यंत शासनाने मला इंटरिम चेअर म्हणून नेमून टाकलं. त्यावेळेला ज्यावेळेला नेमणूक झाली आपण सुरुवातीपासून ह्या ऍक्टचा अभ्यास करत होतो, रूल्समध्ये आपण एकत्र बसून खूप त्याच्यावरती मेहनत करून व्यवस्थित रूल असावा ते आपण काम करत होतो. काही काही मुद्दे आपल्या नजरेस समोर होतं की ह्या हा कायदा अंमलात आणताना पार्लमेंटने ऑनगोईंग प्रोजेक्ट्स म्हणजे प्रकल्प अजूनही पूर्णत्वास आलेले नाही अशा प्रकल्पांना सुद्धा या कायद्याच्या अखत्यारीत आणायचे अशा प्रकारचे का ठरवले असतील, तर ठरवण्याचा उद्देश प्रमुख उद्देश हेच असणार की प्रकल्प पूर्णत्वास नेणे हे महत्वाचे आहे. कारण प्रकल्प पूर्ण झालं तरच कंझ्युमरांना ते घर मिळू शकतील आणि त्यामुळे आपल्याला असे प्रकल्प काही कारणास्तव रखडले आणि होऊ शकले नाही, त्यामुळे त्या सर्व प्रकल्पांना रेरा कायद्याच्या अखत्यारीत आणायला पाहिजे. आणि खरोखरी मला अभिमानाने सांगायचे आहे की अशा प्रकारचे सर्व प्रकल्पना जवळजवळ सर्व प्रकल्पना 13,500 वर प्रकल्प आपण महाराष्ट्रामध्ये ऑनगोईंग प्रकल्प आपण त्याच्या कायद्यामध्ये आणू शकलो, रजिस्टर करून घेऊ शकलो. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सर्वात महत्वाचा की जवळपास 7,800 प्रकल्प
कारण ही हे आकडेवारी आपण काही लोक ज्या वेळेला कोर्टात गेले होते काही डेव्हलपर्स आणि ते हायकोर्टामध्ये केस चालू होता. हायकोर्टाने आम्हाला विचारणा केली की ह्याच्यापैकी असे किती प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये टाइम ओव्हररन आहे, म्हणजे प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे ते रजिस्टर केलेले आहेत आणि वेळेचे बंधनचे पुढे गेलेले आहेत. दॅट फिगर इज 7800, जवळपास 8000. आता हे 13000 प्रकल्प जे आपल्याकडे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये एकूण गाळ्यांची संख्या अपार्टमेंट 16.5 लाख आहे. आणि तो एक्स्ट्रापोलेट जर आपण केलं हे 7800 म्हणजे जवळपास 8.5 लाख घरं असे आहेत ज्याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे होतं, होऊ शकले नाही, अडचण आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आपल्याला ते प्रॉब्लेम दूर करून ते प्रकल्प आपल्याला पूर्णत्वास न्यायचे आहे. आणखीन एक फिगर त्याच्यामध्ये देतो, हे 8.5 लाख लोक ज्याच्यामध्ये ही घरं ज्याच्यामध्ये बांधून झाल्यानंतर लोकांना ती घरं मिळतील त्यापैकी अनसोल्ड इन्व्हेंटरी जवळपास 50% आहे. म्हणजे 4 लाखपेक्षा जास्त लोक असे आहेत ज्यांचे घरांचे स्वप्न म्हणजे कधीतरी 2012, 2013, 2014, 2015 याच तारखेला मला मिळालं पाहिजे होतं पण मिळू शकले नाही. आणि 2017 कायदा आल्यानंतर ते प्रकल्प फॉर्च्युनेटली आज रजिस्टर झालेले, त्यामुळे आता ती जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे की कसे तरी त्या प्रकल्पाला आपल्याला पूर्णत्वास न्यायची आहे जेणेकरून लोकांना ती घरे मिळू शकतील. तर माझा दृष्टिकोनातून सर्वात मोठा चॅलेंज माझ्या समोर त्याच वेळेला सुद्धा होता आणि आज सुद्धा आहे आणि तो आपल्याला अचीव करायचे येत्या 1-3 वर्षामध्ये जोपर्यंत माझ्याकडे हे कार्यकाळ आहे, की हे सर्व प्रकल्प रखडलेले प्रकल्प त्याचे प्रॉब्लेम दूर करून आपल्याला ते प्रकल्प पूर्णत्वास न्यायचे. आय थिंक दॅट इज द चॅलेंज आणि तो चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचा. तुमच्या सगळ्यांचा सहभाग. जागतिक ग्राहक हक्क दिन मला आठवतं 2 वर्षापूर्वी म्हणजे 15 मार्चला लोकसभेत रेरा कायद्याबद्दल चर्चा झाली आणि राज्यसभेत तो पास केलेला होता आणि नंतर 15 मार्च 2016 हा कायदा लोकसभेत संमत झाला. तर एकंदरीत रेरा कायद्याबद्दलची तुम्ही पार्श्वभूमी सांगतात हे सांगायला मला निश्चित आनंद वाटत, कारण आज हा योगायोग आहे. 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन तर आहे, ज्या दिवशी आपल्या ग्राहकांच्या हक्कांची एक दखल घेतली गेली आणि म्हणून तो आपण दरवर्षी हा साजरा करतो. एक दुसरं, 15 मार्च 2016 लोकसभेने हे बिल आधी राज्यसभेने पास केलं एक आठवडा आणि बरोबर योगायोगाने 15 मार्च 2016 रेरा कायद्याला लोकसभेने संमती दिली आणि नंतर मग 1 मे 2016 पासून पार्श्वभूमी आणि 1 मे 2017 हा रेरा कायदा संपूर्णपणे भारतात अंमलात आला. पण जरी कायद्यांनी कागदावर जरी अंमलात आला तरी मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य असं निघालं की बरोबर 1 मे 2017 पासून मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कायदा नॉट ओनली ऑन पेपर बट इन लेटर अँड स्पिरिट अंमलात आणण्याचा प्रयत्न हा महारेराच्या नेतृत्वाखाली म्हणजे गौतमचंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा झाला आणि आजही महाराष्ट्राने जी आघाडी मिळवलेली आहे इतर राज्यांवर ती आजही कायम आहे आणि आज महाराष्ट्र हे एक राष्ट्रीय आहे की याच्याकडे सगळे राज्य आज बघतायत की हा कायदा कशा पद्धतीने अंमलात येत आहे. आता याची थोडीशी पार्श्वपीठिका सांगायची झाली भूमिका, तर एक मला याचे सांगायला निश्चित आनंद वाटेल की खरं म्हटलं तर हा रेरा कायदा महाराष्ट्रासाठी नव्हता. महाराष्ट्र विधिमंडळाने 2012 दोन्ही सभागृहांनी महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग बिल हे संमत केलं होतं, राज्यपालांनी त्याच्यावर सही केली आणि राष्ट्रपतींकडे पाठवलं. त्यावेळेला मुंबई ग्राहक पंचायतीने त्याला तीव्र आक्षेप घेतला होता आणि राज्यपालांना निवेदन केलं होतं की कृपा करून याच्यावर सही करू नका, कारण तो जो बिल होता आणि नंतर जो ऍक्टमध्ये संमत झालं ते बरंचसं बिल्डर मार्जिन होतं, ग्राहकांच्या हिताविरुद्ध होतं, बऱ्याचशा तरतुदी होत्या त्याच्यात मी आता जात नाही. पण म्हणून मुंबई ग्राहक पंचायतीने त्याला विरोध केला पण तरी पण राज्यपालांना आम्ही भेटल्यानंतरही काही उपयोग झाला नाही म्हणून मग दिल्लीला आपण निवेदन केलं. त्यामुळे केंद्र सरकारने परत क्वेरीज रेज केल्या त्यामुळे तो थोडासा डिले झाला पण शेवटी तत्कालीन सरकारने ते संमत करून घेणं यशस्वी झाले आणि 2014 महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट हा अंमलात आला.
योगायोगाने असं झालं की पार्लमेंटचं जो बिल होतं रेराचं बिल ते 2011 होतं, त्याच्यात काही सुधारणा केल्या गेल्या आणि 2013 ही प्रक्रिया परत थोडेसे बदल करून रेराचा कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यावर पार्लमेंटरी कमिटीकडे हे बिल रिफर झाल्यानंतर त्यांनी लोकांच्या सजेशन्स ऑब्जेक्शन मागितलं. त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतीने याचा पूर्ण अभ्यास करून आणि मला इथे एक सांगायला आवर्जून असं सांगावं असं वाटतं की केवळ मी नव्हतं तर मला खूप छान मोठं सहकार्य वर्षा राऊत यांनी दिलेलं आहे. आम्ही दोघांनी ज्या पद्धतीने अभ्यास केला होता त्याच्यातला म्हणजे वर्षा राऊत या वकील नसून देखील बारकावे देशातले शोधणं, त्याच्यातले लुफोल शोधणं आणि ते प्रोटेक्ट करणं हे भरपूर काम आम्ही केलं आणि त्याच्यामुळे रेरा कायदा महाराष्ट्राला अंमलात महाराष्ट्रासाठी हवा आणि हा कायदा रद्द करावा महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट म्हणून आम्ही पार्लमेंटरी कमिटी पुढे साक्ष दिली. गंमत म्हणजे त्यावेळेला तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मात्र आग्रह धरला की आमच्याकडे महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट 2014 ऑलरेडी पास झालेला आहे सो वी डोंट नीड रेरा. अशी ही परिस्थिती असताना देखील पार्लमेंटरी कमिटीने गुणवत्तेवर ऑन मेरिट आपण जे प्रतिपादन केलं होतं ते मान्य केलं आणि आज रेरामधला शेवटचं कलम जे आहे 92 इट सेज दॅट ॲज सून ॲज द पार्लमेंट अडॉप्ट दिस बिल महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट 2014 शॅल स्टँड रिपील आणि त्याप्रमाणे तो महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट रिपील झाला. महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्टमध्ये सिडको म्हाडा वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या. तेच म्हणणार होते की आपल्याला तरतुदी सांगायच्या नाही आहेत तुम्ही असं म्हणाले पण त्यातल्या एक दोन ड्रॅकोनियन तरतुदी होत्या असं आपण म्हणायचो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा जो कायदा आहे तो रद्द व्हायला चालला होता. उदाहरणार्थ कमर्शियल पर्पज, मला वाटतं की ह्या गोष्टी तुम्ही अवश्य सांगा की त्या जर महाराष्ट्राचा कायदा लागू झाला असता तर काय ब्लंडर झालं. बऱ्याच गोष्टी झाल्या असत्या की आज जे सिडको आणि म्हाडासारखे जे मोठे सरकारी गृहनिर्माण प्रकल्प आणि संस्था आहेत त्या पूर्णपणे त्याच्या बाहेर होत्या. त्याच्यानंतर मुख्य म्हणजे रजिस्ट्रेशनमध्ये पारदर्शकता नव्हती. त्याच्याशिवाय आणखी एक सगळ्यात गोष्ट होती ती डेफिनेशन्स अपार्टमेंट आणि बिल्डरची डेफिनेशन ती रेरा कायद्यामधली होती ती आपण सुधारली होतं. त्याच्यात खरं म्हटलं तर फक्त रेसिडेन्शियल असा प्रोजेक्ट हा रिअल इस्टेट प्रोजेक्ट होता तो आपण रेरा कायद्यात देखील दुरुस्ती केली आणि सांगितलं शॉप्स ऑफिसेस असलं तरी तो रिअल इस्टेट प्रोजेक्ट होता. त्याच्यात ती मोठी पळवाट होती की सगळेच प्रोजेक्ट याच्यातनं बाहेर पडले असते त्यामुळे रेरा कायद्यात पण आपण दुरुस्ती करून घेतली आणि अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी केल्या. इतकंच नाही तर मगाशी चटर्जी साहेबांनी जसं सांगितलं तसं रेरा कायदा महाराष्ट्राला अप्लाय केल्यानंतर देखील जेव्हा राज्य शासनाने नियम तयार केले त्यावेळेला परत हे जे नियम होते हे बिल्डर दर्जीने कसे होतील याच्यासाठी फार मोठे प्रयत्न केले गेले आणि महाराष्ट्र शासनाचे जे ड्राफ्ट रूल्स जे पब्लिश झाले ते देखील अट्रोशियस होते. त्याच्यात आपण बऱ्याचशा गोष्टी दाखवून दिल्या आणि मला इथे परत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करायचं आणि आभार मानायचे जाहीरपणे की आपण त्यांचं लक्ष भेटल्यानंतर त्यांनी चटर्जी साहेबांना याच्यावर नेमलं ही जबाबदारी आणि मग त्यांनी आणि आम्ही मिळून हे सगळे जे नियम होते ते बरेचसे ज्या पद्धतीने झुकवले गेले होते ते परत सरळ करायचा बऱ्याचशा अंशी प्रयत्न केला आणि त्याच्यात मला परत चटर्जी साहेबांचे अभिनंदन करायचे आणि आभार मानायचे की ज्यावेळेला आमची जी चर्चा झाली एक एक पॉईंट्स मी सांगत गेलो जिथे जिथे त्यांना पटलं ते ऑन द स्पॉट ही सेड येस दिस इज करेक्ट दिस इज करेक्ट दिस इज करेक्ट आणि त्यामुळे आज जे नियम देखील झालेले आहेत ते बरेचसे आपण जे ग्राहकाभिमुख करून घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्याचं श्रेय मात्र मी निश्चित चटर्जी साहेबांना देईन. आता श्रीजींनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य रेरा कायद्याची अंमलबजावणी करणार कसं पहिलं राज्य आहे इतर राज्यात. मी तुम्हाला विनंती करेन की इतर राज्यांशी तुलना करत आज महाराष्ट्र राज्याने किती आघाडी घेतली आहे हे जर थोडक्यात सांगितलं काही तुलनाच होऊ शकत नाही त्यामुळे आपण ती इतर राज्याबरोबर काही आपण कम्पॅरिझन मध्ये पडत नाही. आता आपण फक्त कधी कधी ज्यावेळेला श्रीजी म्हणतात की नाही तुम्ही आता गोल्ड स्टँडर्ड सेट केलेले त्यावेळेला मला असं वाटतं नाही आपण आता गोल्ड पासून प्लॅटिनम प्लॅटिनम बदलू त्यामुळे आपण स्वतःचे स्टँडर्ड दररोज प्रयत्न करतो सेट करण्याचा. आपल्याकडे अशा प्रकारची जी मित्रमंडळी आहे प्रेशर ग्रुप म्हणा मित्र म्हणा हु इज वर्किंग एज अ चेक अँड बॅलन्स ऑन दिस सिस्टम ज्या ज्या वेळेला आपल्याकडनं काही सूचना येतात त्याप्रमाणे आम्ही आणखीन त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो.
कारण काय आहे म्हणजे वी आर माइल्स अहेड ऑफ अदर स्टेट्स, त्यामुळे इतर राज्यांच्या बरोबर कंपॅरिझन करायला गेलो तर मग कुठेतरी आपण कॉम्प्लेसेंट होऊन जाणार, खूप काम केलं आता बसू का बसू. त्यामुळे आपण तसा प्रकारचे न करता आपण जे करायला निघालो आहे त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. जसं मी सांगितलं 4.5 लाख लोक त्यांना घर मिळवून द्यायचे आहे आणि हे प्रकल्पामध्ये अनंत प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये काही सिम्पल ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स आहे, काही रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहे. रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये आणखीन प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, मला माहिती आहे आपण म्हणजे ते प्रश्न विचारणार आहे त्याच्याबद्दल. पण आता अशा प्रकारचे जे प्रकल्प आहे ते प्रकल्पांचे प्रश्न सोडवून आपण कसे त्याला कम्प्लीट करायचे, आय थिंक दॅट्स अ मेजर थिंग. आणि दी अदर पार्ट ऑफ इट इज की आपल्याला ह्या सेक्टरमध्ये अनरेग्युलेटेड असताना प्रॉब्लेम्स काय होते, मोफा कायदा अस्तित्वात असताना सुद्धा मोफामध्ये अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असिमेट्री म्हणजे लोकांना माहिती मिळत नाही, लोकांना माहिती मिळवावं अशासाठी मोफा कायदा 1973 साली आणलं गेलं. पण तरीही माहिती मात्र मिळेना. आपण पैसे देऊन घर विकत घेण्यासाठी आपण त्यांना हप्ते भरतोय, परंतु ज्या वेळेला काही माहिती करून घ्यायची आहे, अगदी विनंती करून हे करून सुद्धा एक तर तो भेटतच नाही डेव्हलपरच्या, तो जो प्रमुख माणूस आहे निर्णय घेणारा, आणि मग आपण किती विनंती करायची. आता त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. ज्या वेळेला म्हणतो ना रेरा हॅज बिकम अ गेम चेंजर, ही माहिती आता कोणावरती अवलंबून राहील आपल्याला माहिती काढावी लागणार नाही, सर्व माहिती आपल्याला वेबसाईटवर. आणि दॅट्स अनदर थिंग दॅट महाराष्ट्र हॅज डन, इतर राज्यामध्ये अजूनपर्यंत झालेलं नाहीये, की डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि सर्व माहिती जी आहे आपल्याला त्या वेबसाईटवरती कोणालाही जाऊन आपल्याला मिळवता येईल. गेले 5 वर्षाचं त्यांची कामगिरी काय आहे, ह्या प्रकल्पामध्ये कशी कशी पुढे जात आहेत ते अपडेट ते करतायत की नाही, ही सर्व माहिती आज आपल्याला कोणावरही डिपेंडेंट न राहता आपल्याला माहिती त्याच्यामध्ये मिळू शकेल. हे अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि 33-34 वर्ष शासनामध्ये नोकरी करून जे की करू शकलो नाही ते आज मला खूप आनंद होतोय की ह्याच्यामध्ये जवळजवळ 30,000 प्रकल्प आणि एजंट्सचे रजिस्ट्रेशन आपण केलं, 2,000 वर आपल्याकडे कंप्लेंट्स आलेले आहेत आणि हे सर्व 30-32,000 केसेस आपण हाताळलं ऍज अ पेपरलेस ऑफिस. म्हणजे हे अत्यंत महत्वाची बाब आहे. आपल्या छोटीशी ऑफिस आहे 6,000 स्क्वेअर फुटाच्या जागेवरती आपण हे 30-32,000 केसेस आपण हाताळतोय, फक्त 35-40 लोक आपण हाताळतोय. म्हणजे हे सर्व शक्य होऊ शकले कारण आपण व्यवस्थितरित्या आय टीचा वापर करू शकतो आणि ही माहिती मात्र ऑन अ क्लिक ऑफ अ बटन आपण त्या वेबसाईटवर बघू शकतो. त्यामुळे हे आपण जे मिळवू शकलो दॅट्स अ ग्रेट ग्रेट अचीवमेंट फॉर द पीपल ऑफ महाराष्ट्र. निश्चित आहे. आणि मला सांगायला आवडेल की इतर लोकांकडून फक्त डिजिटायझेशनचं काम करून न घेता स्वतःही सर डिजिटायझेशन मध्ये म्हणजे त्या आय टी मध्ये इतके गुंतलेले असतात की ते खरोखर पेपरलेस ऑफिस, ते काही कागदावर बघत नाहीत आणि त्यांच्या बरोबर त्यांचा मोबाईल आणि छोटासा टॅब असतो आणि रेरा जर बघायचा झाला कायदा तर लगेच ते काढतात टॅब आणि त्याच्यावर लगेच ऍक्सेस करतात. त्याच्यामुळे खूप सरांनी आय टीच्या ह्याच्यात प्रगती केली आणि सगळ्या ग्राहकांना वेबच्या माध्यमातून तक्रारी करणं आणि ह्या गोष्टी करायला त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस आहेत. आता मी लगेच सांगून टाकतोय की ज्या वेळेला आपण म्हणतो की हे 15,000-15,500 प्रकल्प आपल्याकडे रजिस्टर झालेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त मुंबई आणि पुणे नाहीये, त्याच्यामध्ये संबंध महाराष्ट्र आहे. कारण महाराष्ट्राच्या रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट MRTP ऍक्ट तो संबंध महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये लागू आहे. त्यामुळे खेड्यापाड्यामध्ये किंवा तो MMRDAच्या रिजन कर्जत सारखं किंवा PMRDA नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन, हे सर्व रिजन जे शहराच्या पेरिफेरीमध्ये आहे तिथे सुद्धा छोटे छोटे डेव्हलपर्स अशा प्रकारचे प्रकल्प राबवत आहेत. मात्र ज्यावेळेला आपण त्यांना सांगतो की तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्मवरती माहिती भरावे लागेल, युजर आय डी क्रिएट करून दर 3 महिन्यांनी अपडेट करावे लागेल, असं दिसून येत आहे की तो डिजिटल प्रोफिशियन्सी अजूनपर्यंत नाही. त्यामुळे ज्यावेळेला आपण म्हणतो अवेअरनेस क्रिएशन हॅज टू बी ऑल अक्रॉस ऑल दी स्टेक होल्डर्स. आपल्याला ग्राहकांमध्ये पण अवेअरनेस क्रिएशन पाहिजे की माझा हक्क काय आहे, हक्क कुठे भंग झाल्यानंतर किंवा कोणत्या स्वरूपात आपण कसे तक्रार करायची आणि आपल्या बाजूने निर्णय मिळवण्याचे प्रयत्न करायचे. तसंच हे जे प्रकल्प राबवणारे लोक आहेत ते सर्व रहिरा हिरदंदानी नाहीये, ते छोटे छोटे पण डेव्हलपर्स आहेत खेड्यापाड्यामध्ये, परंतु त्यांना सुद्धा आपल्याला रेरा प्रोफिशियंट करावे लागेल. तर दॅट्स अनदर चॅलेंज.
तो सुद्धा कसे आपण एकत्रपणे करू शकतो आय थिंक वी हॅव टू वर्क टुवर्ड्स दॅट. सर तुम्ही आता जो उल्लेख केला की ग्रामीण भाग किंवा ही बाकीची जी छोटी छोटी शहरं आहेत, मला असं आठवतं की मुंबई ग्रामपंचायतीने तेव्हा सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना तसंच तुम्हाला सुद्धा लिहून कळवलेलं होतं की रेरा हा इतर छोट्या छोट्या ह्याच्यातनं सुद्धा अथॉरिटी आली पाहिजे, एस्टॅब्लिश झाली पाहिजे. आणि आम्ही जवळजवळ 8 ठिकाणं तेव्हा दिलेली होती की जिथे एस्टॅब्लिश झालं तर लोकांना पटकन न्याय मिळेल. आणि जे छोटे छोटे डेव्हलपर्स तिथे ग्रामीण भागातल्या ग्राहकांना, कारण सगळीकडे आता अर्बनायझेशन खूप जास्त प्रमाणात होऊ घातलेलं आहे, तर अशा वेळेला त्या लोकांना काहीतरी लवकर न्याय मिळण्यासाठी तिथे अथॉरिटीज एस्टॅब्लिश झाल्या पाहिजेत. त्याच्याबद्दल माझा थोडासा भिन्न मत आहे. कारण आपण अथॉरिटी एक सेंट्रलाइज अथॉरिटी, कारण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हटल्यानंतर आपण चंद्रपूर असो किंवा सातारा कोल्हापूर कुठेही असलो तरी म्हणजे इट टेक्स द सेम टाइम तिथून काही माहिती पोहोचवणे मुंबईला किंवा मुंबईमध्ये बसलेल्या माणसांना पोहोचवणे. तर त्याच्यामध्ये मला वाटत नाही की देर इज एनी इश्यू. इश्यू जो येणार आहे की ज्या वेळेला एखादा माणसांचं काहीतरी गाऱ्हाणी आहे, तक्रार आहे, आणि तक्रार निवारणासाठी आपण कुठे किती त्यांच्या जवळ जाऊन आपण ती तक्रार निवारण करू शकतो तो मात्र महत्वाचा आहे. आता तुम्हाला सांगायला आनंद होतो, मी आता सांगत होतो देशपांडे साहेबांना की पुण्याला आपण ऑलरेडी 2 ऍडज्युटिकेटिंग ऑफिसरची नेमणूक केलेली आहे. पुण्याला ऑलरेडी हिअरिंग सुरू झालेली आहे कालपासून. त्याच्या कॉस्टलिस्ट सुद्धा आपण वेबसाईटवर जाल तर आपल्याला दिसेल की कॉस्टलिस्ट वरती तिथे हिअरिंग मात्र सुरू झालेली आहे. अशा प्रकारचं आणखीन इतर ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला दिसेल की हा तिथे तक्रारी आहेत, वी वुड रिक्वायर मोर सच ऍडज्युटिकेटिंग ऑफिसर्स टू बी सेट अप. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, म्हणजे काही अडचण नाही, परंतु त्याला आपण अथॉरिटीचा बेंच असं म्हणता कामा नये. आपण तिथे जाऊन लोकांच्या तक्रारी ऐकून त्याचे निवारण करण्याचे प्रयत्न नक्की मात्र करू. जर तसं हे झालं तर आपण वी विल ऍक्च्युली गो अहेड अँड डू दॅट. इज नो इश्यू. श्रीष्ठी, रेरा कायदा ग्राहकाभिमुख आहे असं म्हटलं जात, तर ह्या रेरा कायद्याची प्रमुख वैशिष्ट्य सांगाल का? प्रमुख वैशिष्ट्य हा ग्राहकाभिमुख निश्चित आहे. कारण आता जसं चटर्जी साहेबांनी सांगितलं की मोफा कायदा आधी होता, आताही आहे. बऱ्याचशा गोष्टी रेरामध्ये आहेत त्या मोफामध्येही होत्या, फक्त त्याची अंमलबजावणी झालेली आहे. आणि रेरामध्ये ती अंमलबजावणी डे वन पासून होते. रेरा कायदा हा ग्राहकाभिमुख का म्हणतो आपण, हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. कारण हा जो बांधकाम व्यवसाय आहे किंवा रिअल इस्टेट सेक्टर जो आहे त्याच्यात आत्तापर्यंत पारदर्शकता अजिबात नव्हती. रेरा कायद्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या सबंध व्यवसायामध्ये पारदर्शकता आणणं, ट्रान्सपरन्सी आणणं हे एक उद्दिष्ट होतं आणि महाराष्ट्रात ते पूर्णांशाने साध्य झालं असं म्हणत आहे. कारण का तर आता जसं पहिलीच एक गोष्ट अशी आहे या कायद्यानुसार की कुठलाही रिअल इस्टेट प्रोजेक्ट 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्ती एरियाचा किंवा जिथे 8 अपार्टमेंट्सपेक्षा जास्ती घरं आहेत असा कुठलाही प्रोजेक्ट जर का असेल राज्यातला तर त्याला नोंदणी करणं महारेराकडे ते बंधनकारक आहे. आता की तुम्ही जे म्हणाले 500 स्क्वेअर मीटर आणि 8 फ्लॅट्स, मला माहिती आहे की अनेक ग्राहकांना थोडी म्हणजे ते कळत नाही. म्हणजे आम्ही 7 ग्राहक आमच्या सोसायटीत असतील तर आम्ही काय करू शकतो, आम्ही 9 असू तर काय करू, तर ते जरा थोडस उदाहरण आम्ही स्पष्ट करा. 500 स्क्वेअर मीटर म्हणजे एक साधारणपणे 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट. त्यामुळे अपवादात्मक म्हणजे फक्त छोटे जे अगदी फार छोटे प्रोजेक्ट्स आहेत तेच फक्त या रेरा कायद्यांना वगळलेले आहेत. बाकी कुठेही तुमचा अगदी जरी 10 फ्लॅट्सचा जरी प्रोजेक्ट असेल तरी तो कव्हर झालेला आहे. सांगण्याचा उद्देश असा की या कायद्याने जास्तीत जास्त यांना कव्हर केलं. म्हणजे याच्यात थोडीशी मी बॅकग्राऊंड देतो पटकन. जर का रेरा कायद्याचं 2011 बिल आपण जर का पाहिलं तर त्याच्यात 4000 स्क्वेअर मीटरच्या वरचे सगळे प्रोजेक्ट कव्हर होणार होते. 2013 बिलमध्ये ती 1000 वर आली आणि परत आपण आग्रह धरला. आपण खरं म्हटलं होतं की सगळेच पाहिजे, पण तिथे कॉम्प्रोमाइज म्हणून आम्ही ऍक्सेप्ट केलं की 500 स्क्वेअर मीटर वरून ते खाली आणलेलं. आणि लोकसभेत सुद्धा खूप चर्चा झाली, सगळ्या खासदारांची मागणी होती. हो
हो आणि राज्य सरकारला तोही अधिकार आहे की याच्यावर 500 स्क्वेअर मीटर पेक्षा देखील कमी असेल. पार्लमेंटरी कमिटी पुढे आठवते आपली चर्चा झालेली, त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही स्टेट गव्हर्नमेंटला हे पॉवर देतो की त्याच्याहूनही कमी आणायचं असेल तर तेही अधिकार राज्य सरकारला आहे. पण ऍज ऑफ टुडे 500 स्क्वेअर मीटर आणि 8 अपार्टमेंट हे आहे. आता याच्यातली पारदर्शकता कशी आहे ही गंमत बघूया की रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे नक्की काय. तर रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे त्या बिल्डरनी किंवा विकासकांनी रेराकडे आपल्या ह्या सबंध प्रोजेक्टचं पूर्ण चित्र, म्हणजे बिल्डिंग जी उभी करणार आहे त्याचे बिल्डिंग प्लॅन्स अप्रूव्ह आहेत की नाही, कॉमन्समेंट सर्टिफिकेट आहे की नाही, त्याच्यानंतर किती बिल्डिंगचा हा प्रोजेक्ट आहे, किती इमारती आहेत, जमिनीचं टायटल मुख्य म्हणजे तुमच्या नावावर आहे किंवा तुम्हाला अधिकार आहे की नाही विकास करण्याचे, हे सगळं त्याच्यावर काही इन्कम्ब्रन्सेस आहेत का, हे सगळं डिक्लेअर करावं लागतं, त्याची कागदपत्र महारेराकडे सादर करावे लागतात आणि त्याच्यानंतर हे रजिस्ट्रेशन त्यांना मिळतं. आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन जेव्हा बिल्डरला मिळतं त्यावेळेला त्याला एक महारेराच्याच वेबसाईटवर वेबपेज देण्यात येतं. आणि आता त्यांना बंधनकारक आहे की त्यांचं कुठलीही जाहिरात असेल तर त्याच्यावर महारेराचा नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि त्या वेबसाईटचा ॲड्रेस देणं बंधनकारक. आता हे कशासाठी, तर ज्या ग्राहकाला त्या प्रोजेक्टमध्ये घर बुक करायचं असेल तर त्यांनी त्या ह्याच्यात जाऊन हे सगळी गोष्ट, आता ही थोडीशी जबाबदारी आपल्या ग्राहकांची आहे की सजग ग्राहक असेल तरच तो फसणार नाही. त्यामुळे यू हॅव द ॲक्सेस ना, हा सगळा ॲक्सेस असेल, तुम्ही त्या वेबसाईटवर जायचं बघायचं की ह्या बिल्डरने अशी अशी माहिती दिलेली आहे, डेट ऑफ कम्प्लिशन केव्हा आहे हे देणं बंधनकारक आहे. तर त्यामुळे ही ट्रान्सपरन्सी आणलेली आहे. पूर्वी मग अशी जे चतुर्जी साहेबांनी सांगितलं होतं की कागद मिळायचेच नाही, बिल्डर दाखवायचेच नाही, इतकंच काय का आता रेरामध्ये तुमचं ऍग्रीमेंट कसं असणार आहे, ॲग्रीमेंट फॉर सेल जे तुम्ही करणार आहात ते जनरली आत्तापर्यंत कधी मिळायचंच नाही, तिकडे रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये सही करायचं तेव्हाच तुम्हाला मिळायचं. अलॉटमेंट लेटर कसं असावं त्याचं स्पेसिमेन दिलेलं आहे, कन्व्हेन्स डीड कसं असेल हे देखील सांगितलेलं आहे. एग्रीमेंट मध्ये मुद्दा निघाला म्हणून फक्त शेअर करतो की आपल्याकडे आता 992 आपण साईट केले त्याच्यामध्ये एक केस मला आठवतो, मोठा बिल्डर आहे नाव सांगत तिथे ते तक्रार त्यांनी केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी जे अपलोड केलेले आहे प्रोफॉर्मा फॉर एग्रीमेंट फॉर सेल त्याच्यामध्ये अमुक 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 चुका आहे किंवा ते आपला विसंगती आहे, आपला मॉडेल फॉर्म ऑफ एग्रीमेंट त्याच्यापेक्षा वेगळं आहे, त्याची हिअरिंग करून आपण निर्णय पण दिला तो आता अपलोडेड पण आहे. दोन असे केसेस मी आता पकडलेले, त्यामुळे आता इन्फॉर्मेशन लोकांना मिळाल्यानंतर तुमच्यामध्ये अवेअरनेस जर असेल की ज्या वेळेला आपण त्या प्रकल्पामध्ये आपण बुक करण्यासाठी विचार करतोय प्रकल्प रजिस्टर्ड आहेत की नाही ही माहिती करून घेणे, बुक करताना त्यावेळेला इतर सर्व गोष्टी पाहून घेणे, एग्रीमेंट करते वेळेस एग्रीमेंट नियमाप्रमाणे आहेत की नाही हे पाहून घेणे, आणि कुठेही जर वाटलं की नाही ते नाही आहे आपण सरळ इमिजिएटली ऑनलाईन कंप्लेंट करणे हे मात्र करणे आवश्यक आहे आणि तो सुद्धा आपला हक्क आहे बजावला पाहिजे. आणि त्यामुळे हे ग्राहकांसाठी सगळं केलेलं आहे. आता हे सगळे गोष्टी उपलब्ध आहेत, ऍक्सेसिबल आहे, फक्त ग्राहकांनी आता थोडंसं जागरूक होणं आवश्यक आहे, जबाबदार होणं आवश्यक आहे आणि अशा दृष्टीने ही पारदर्शकता आणलेली आहे. दुसरा एक ग्राहकाभिमुख या कायद्याचं फीचर म्हणजे की आत्तापर्यंत सगळा अनुभव असा होता की बिल्डर ॲग्रीमेंट करतोय ना करतोय पैसे मात्र घेत जातोय आणि त्याच्यानंतर तारखांमागून तारीख, म्हणजे जसं कोर्टात तारखा मिळतात तसे हे बिल्डर मंडळी आम्हाला तारखाच देतात, पोझिशन 2012 देतो मग 13-14 वगैरे वगैरे. आता त्यांना जे पोझिशन दिल्यानंतर आपल्या पोझिशनची तारीख दिल्यानंतर जास्तीत जास्त एक वर्षाचं एक्सटेन्शन आणि ते जर का त्या एक्सटेन्शन मध्ये जर का त्यांनी घर बांधून दिलं नाही तुम्हाला ताबा तर त्याचं मूळ रजिस्ट्रेशनच रद्द होऊ शकतं. याच्याबद्दल चक्रशी साहेब नंतर सांगतील, हे मी फक्त थोडक्यात सांगितलं. पण त्याच्याहूनही महत्वाची गोष्ट की आतापर्यंत प्रोजेक्ट बरेचसे डिले का व्हायचे की घर खरेदीदारांकडून पैसा घ्यायचा तो आला की तो दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये वळतो आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट रखडला. आता असं केलेलं आहे रेरा कायद्याने की आपण ग्राहक म्हणून जे पैसे देऊ त्यातले 70% पैसे हे वेगळ्या अकाउंटमध्ये बिल्डरला उघडावं ठेवावे लागतील आणि ते पैसे हे फक्त कामाच्या प्रगतीनुसारच त्यांना ते काढावे लागतील. त्यामुळे मूळ जे एक कारण होतं की डायव्हर्शन आणि त्याच्यामुळे डिले तर ते कारण इथे रेरामध्ये ॲड्रेस झालेलं आहे आणि त्यामुळे देखील ग्राहकांचं हे म्हणजे प्रोटेक्शन करण्याच्या दृष्टीने ही एक तरतूद ही अत्यंत सॅनिटरी तरतूद आहे. आणि त्याच्यातनं शिवाय जर का पुढे जाऊन जर का सांगायचं झालं आणखी एक फिचर याच्यातलं
ग्राहक अनेक फीचर्स आहेत, पण एक मी सांगेन की म्हणजे तक्रार निवारण यंत्रणा, की त्या तक्रार निवारण यंत्रणेमध्ये आता परत ऑनलाईन तक्रार यंत्रणा चटर्जी साहेबांनी सुरुवात केलेली आहे, आणि कायद्यानुसार 60 दिवसात तक्रारीचं निवारण हवं अशी तरतूद आहे. आता ह्याच्यातलं एक गंमत मला सांगायला आवडेल, गेल्या 10 महिन्याच्या आधीपासून मला वाटतं आम्ही आणि चटर्जी साहेब हे रेरा कायद्यामध्ये दडलंय काय म्हणून आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी मिटिंग मुंबईला घेतली, पुण्याला घेतली, मुलुंडला घेतली, बऱ्याच ठिकाणी, आणि आम्ही त्यांना नेहमी हे सांगत आलो कारण तो पण कायदा अंमलात आणलेला नव्हता. कारण पूर्वी आम्हाला ग्राहक संरक्षण कायद्यात सांगण्यात आलं की 90 दिवसात न्याय मिळेल, आणि नंतर काय पदरी पडलं हे आम्हाला आमचा अनुभव होता, त्यामुळे आम्हाला भीती होती, आणि त्यामुळे आम्ही नेहमी चटर्जी साहेबांना विचारायचो, आणि पण त्यांनी मात्र जाहीरपणे आज मला सांगायला आनंद वाटतो की त्यावेळेला कायदा अंमलात यायचा होता, पण ते छातीठोकपणे सांगायचे की तुम्ही बघा मी 60 दिवसात तक्रारीचं निवारण करून देतो. आज मगाशी वर्षांनी सांगितलं त्याप्रमाणे 10 महिने आज आपल्या पाठीशी आहेत, आणि मला वाटतं ही एस्केप्ट इज वन, आणि बहुतेक कंप्लेंट त्यांच्याकडे आलेल्या मला आठवत एक्सेप्शनली फ्यू. चटर्जी साहेब असं म्हणायचे आणि आपण मीटिंग झाल्यावर आपण म्हणायचो कसे म्हणताय कसे काय पूर्ण करणार, आणि ह्यांनी तर असं जाहीर आव्हान घेतलेलं असायचं भर मीटिंग मध्ये, हे देशपांडे साहेब म्हणतायत की मी 60 दिवसात पूर्ण करणार नाही बघाच तुम्ही, पण खरोखर त्यांनी आव्हान स्वीकारून टुडे आय विल पब्लिकली अप्लॉड चटर्जी साहेब की त्यांनी म्हणजे एखाद दोन कदाचित एक्सेप्शनल केसेस असू शकतील, पण मला वाटतं बऱ्याचशा कंप्लेंट्स ह्या 60 दिवसाच्याही आत, काही काही कंप्लेंट्स तर मी असं ऐकलेलं आहे की 30 दिवसाच्या आत देखील त्यांचं निराकरण झालेलं आहे. त्याच्याबद्दल मला वाटतं चटर्जी साहेब जरा जास्ती काहीतरी सांगू शकते. काही दिवसापूर्वी ते रेराचं आता ह्याच्यामध्ये टाईप केलं की वेबवर की बरेचसे असे हे झालेले आहेत, ते रेराजवरती सगळी माहिती त्याच्यात मिळतं. तर आपण विचारलं तर इतर राज्यामध्ये काय चाललेले, काही काही राज्याला वाटतं की काय महाराष्ट्र इतके काय खास करतायत. एका राज्याने अगदी फार हे करून सांगितलं वार्ताहरांना की आमचे तक्रार निवारण माहिती आहे का सर्वात पुढे आपण गेलो, आपले 300 केस जर डिसाईड केलेले नुसतं बघून हसलो, पण तोपर्यंत आपल्या 800 ऑलरेडी क्रॉस झाला होता. पण तिने जयंतला काही फोन करून सांगितलं नाही बाबा आपल्या तक्रार निवारण मध्ये सुद्धा आपण प्रथम होत आहोत. मला आठवतं मध्ये रेराच्या ऑफिसमधली एक कर्मचारी जेव्हा गेले होते तेव्हा सांगत होते की चटर्जी सर कसे काम करतात, दिवसाला 20 तक्रारी त्या हातावेगळ्या करतात, आणि त्याच्याशिवाय जे रेग्युलेशनचं जे काम आहे तेही ते करत असतात, फोनवर अटेंड करतात आमच्यासारख्यांचे, म्हणजे मी तर म्हणेन की शिरीषजी सारखे त्यांना त्रास देत असतात, पण तरी सुद्धा त्याला सगळ्याला ते उत्तर देत असतात वेळोवेळी, आणि अतिशय तारखा देत नाही, त्यामुळे काही काही वकील लोक माझ्यावर खूप नाराज आहेत. म्हणजे कन्सिलिएशन फोरमचे आपले काही मित्र ज्यावेळेला आम्ही ते आपल्याला विनंती केली त्यांनी येऊन ते येऊन बसले माझा हिअरिंग चालू असताना, आणि मग ते त्याच्यानंतर सांगितलं साहेब हिंद असं दिसतंय की हे जे केस आपण आज निर्णय घेऊ शकले नाही ओनली बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ अन ऍडव्होकेट, आणि म्हणून त्यावेळेला आपण सांगितलं कन्सिलिएशन फोरम मध्ये मात्र ऍडव्होकेट बँड ऍडव्होकेट म्हणजे आपल्यावरती काही दावा करू नका, मला अजिबात त्या प्रोफेशन बद्दल काही बोलायचं नाही, मात्र बरेच वेळेला अशी हिअरिंगच्या वेळ नंतर मी ते ऍडव्होकेट निघून गेल्यानंतर मी ते कन्झ्युमर मित्रांना बोलून विचारायचो की कशाला आपण ऍडव्होकेट नेमताय, इथे जे आहेत ना तुम्हाला काही कायद्याचे जर बाकी हे झालं नाही तर आय विल एक्सप्लेन टू यू, पण तुमच्या हक्काचे जे काही आहे ते तुम्हाला मिळेल. आणि मग एक दिवस असं झालं की ती सांगत असताना तो वकील बाहेर पडला होता, त्याला कानात गेल्यानंतर परत आला, असं कसं काय म्हणताय साहेब आपण, हाऊ कॅन हे माझं क्लायंट आहे माझा क्लायंट तू भरतोच आहे अजिबात नाही, तुमचं क्लायंट तुमचंच राहते, परंतु मी त्यांना सांगतोय की ते जर विदाऊट यू आले असते तरी त्यांना सुद्धा न्याय मिळणार एवढंच. मी तारखा द्यायला खूप आता जे लोक अनुभवलेले आहेत मी अजिबात तारखा द्यायला नाही करत नाही, ऑलवेज तो ज्युनियर ऍडव्होकेट येऊन सांगायचे आज सिनियर तिथे हायकोर्टात गेले त्यांनी सांगितले एक तारीख देऊन टाका, काय नाही तुम्ही इथे आलं ना तुम्हाला केस कळत नाही मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो तुमची काय बाजू आहे तुम्ही मांडा, परंतु मात्र आज निर्णय घेणार. म्हणजे याच्यामध्ये आज जो मेसेज मला वाटतं आज चटर्जी साहेब देत आहेत रेराबद्दल तो असा आहे की महारेराकडे जर का ग्राहकांची काही तक्रारी असतील तर त्या त्यांनी स्वतः पुढे येऊन कराव्यात, आणि एक
वकिलाची गरज नाही, कारण कायदा ह्यांना माहिती आहे, कायद्याची अंमलबजावणी ह्यांनी करायची आहे. बऱ्याच वेळेला सर्वसामान्य ग्राहकाला ह्यातले कायद्याची क्लिष्टता कळणार नाही, पण त्यांनी इथे आज तुम्हाला जाहीरपणे सांगितलेलं आहे की मी आहे ना, माय हू ना, आणि त्यामुळे आय विल टेक केअर ऑफ इट, असं हे त्यांनी सांगितलेलं आहे. की त्याच्यासाठी वकिलांची न देण्याच्या पाठीमागचे उद्देश माहिती आहे का? ही भीती की देशपांडे साहेबांना सांगितले 60 दिवसाचा तुम्ही निर्णय घेणार, जर मी तारखं दिलं तर ते मात्र पाळलं जाणार नाही, म्हणून मी तारखा देत. ओके, म्हणजे एकंदरीत बॉटम लाईन किंवा मी अंडरलाईन आणि बोल्ड मध्ये हे करते की ग्राहकांनी स्वतःच्या तक्रारी स्वतः सोडवाव्या, कोणीही वकील अपॉइंट करू नये, अनलेस अँड अंटिल जिथे तिथे चटात दिसायला सांगितलं नाही. एमजीपी अरे मी पण त्याला एक रायडर जोडतो की अशा काही, आता इथे चटणी साहेब मी एक स्पष्ट सांगतो, म्हणजे आत्ता सांगून ठेवतो, सगळ्यांना साक्षी ठेवू, की सर्वसाधारणपणे रेरामध्ये वकिलांची गरज नाही हे निश्चित आहे, पण त्याचबरोबर कायदा नवीन आहे आणि त्यामुळे ह्या कायद्याला शेप देणं आणि याच्यातनं काही केस लॉ निर्माण करणं याच्यासाठी कधी कधी वकिलांची गरज लागू शकेल, कारण तो केस लॉ इव्हॉल्व होणं आवश्यक आहे. कारण शेवटी ह्या ऑर्डर ज्या आहेत महारेराच्या, या पुढे अपिलेट ट्रायब्युनलमध्ये देखील जाऊ शकतील, अपिलेटमधनं हायकोर्टमध्ये जाऊ शकतील आणि ते कायद्याच्या याच्यावरच ते तपासले जातील. तर त्यामुळे काही ठिकाणी ज्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत किंवा नवीन इश्यू आहे किंवा नवीन ह्याचे इंटरप्रिटेशनचे जे प्रश्न असतील, तिथे वकिलांची गरज ही लागणार आहे. पण बारिंग दॅट, ज्या फॅक्ट्स ऑफ द मॅटर अशा केसेस असतात की बाबा इथे विलंब झालाय, अमुक आहे, तमुक आहे, तर अशा ह्याच्यात मला संदर्भ सांगतो मी. युजली माझा प्रयत्न काय असतं, कारण मला माहिती आहे की ज्या दुसरी बाजू जी आहे माणसं, ते इतके श्रीमंत आहे की ते तुमचं केस सुप्रीम कोर्ट पर्यंत सुद्धा नेऊन लढू शकतो, आणि आपल्याकडे ती कुवत नाही की त्यांच्या बरोबर थांड सुप्रीम कोर्ट पर्यंत आहे. त्यामुळे माझा पहिला प्रयत्न असा असतो की आपण त्यांना सांगतो, मी दोघे जण एकत्र बसून जरा वर्कआउट करण्यासारखे काही आहेत का बघा, विच इज दी सेम कॉन्सेप्ट आपण कन्सिलिएशन फोरम मध्ये वाटप करतो, तो सेम कॉन्सेप्ट आपण इथे सुद्धा अडॉप्ट करतो. मुळात उद्देश असा आहे की एकदा जर दोघांना आपण एकत्र आणू शकलो आणि ट्रस्ट बिल्ड करू शकलो आणि मग त्यांना सांगितलं की बॉटम लाईन असा आहे की तुम्हाला जे आहे काय मिळू शकतं आणि डेव्हलपर तुम्ही ह्याच्यामध्ये कुठे तुमचे हे झालेले चूक झालेले, ते एकदा स्पष्ट केल्यानंतर ज्या जेवढ्या अजेंडा ते जातात आणि नेक्स्ट तारखेला येतात, खूप केसेसमध्ये आपल्याला दिसून आलं की ते जे म्हणतात की नाही ठीक आहे, आता प्रकल्प पूर्ण करणे हे महत्वाचं आहे, त्यामुळे इतर गोष्टी जे काही आहेत ते आता 19-20 झालं तरी हरकत नाही, वी आर एग्रीइंग ऑन दिस अँड वी गो. आणि असं झाल्यानंतर द बेस्ट पार्ट ऑफ इट इज की एकदा तसा प्रकारचा माझा ऑर्डर झाला ज्याच्यामध्ये म्हणतो की बोथ पार्टीज हॅव अग्रीड, आई क्लोज द ऑप्शन फॉर द अदर पार्टी टू गो इन अपील. गोइंग टू ओके सर फायनली, म्हणजे तो एकदम विन विन सिच्युएशन, म्हणजे तो आता अपिलेट ट्रायब्युनल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचे जाणार, त्यामुळे तो प्रयत्न आपण करतो आणि तोच प्रयत्न आपण पुढे करून आता कन्सिलिएशन जे आहे नंतर घेते. खूप महत्वाचा मुद्दा तुम्हाला रेरा कायद्याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्याज आणि व्याज इंटरेस्ट आणि ती डिमांड आपली होती आणि ती आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मधून मांडलेली होती. तर त्याच्या रेराचा हा आणि एक जे वैशिष्ट्य आता वर्षाने मला क्लू दिला, आणि एक खूप म्हणजे सॅल्युटरी प्रोव्हिजन जी आहे ती इंटरेस्ट बद्दलची, आणि त्याच्याबद्दल मला जरा सर्वांना ते थोडस प्रबोधन करायचं आहे. हा प्रबोधनकारकच हॉल आहे, त्यामुळे ग्राहकांचं प्रबोधन हे इथे संयुक्तिक आहे आणि तेच खरं अपेक्षित आहे, करमणुकीपेक्षा प्रबोधन. तर इंटरेस्टच्या बाबतीत रेरामध्ये एक छान तरतूद केलेली आहे आणि जो आपला आग्रह होता, आत्तापर्यंत तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की जेव्हा बिल्डर बरोबर आपण करार करतो अग्रीमेंट फॉर सेल, तेव्हा बिल्डर काय म्हणतो की जे मोफानी सांगितलं ते एक ऑब्लिगेशन म्हणतो की जर का मला ताबा देण्यास विलंब झाला आणि तुम्हाला जर का कॅन्सल करायचं असेल तर तुमची रक्कम ही 9% मी परत करेन, 9% व्याजाने, 9% इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट. ओके, का ते देखील ते आनंदाने म्हणत नाही कारण मोफानी त्यांच्यावर ते ऑब्लिगेशन लादलेलं आहे. पण जर का तुम्हाला त्याला हप्ते जे द्यायचे असतात, इन्स्टॉलमेंट जे द्यायचे असतात, ते देण्यास विलंब झाला तर बिल्डरने किती इंटरेस्ट लावावा तुम्हाला त्याच्यावर मोफामध्ये बंधन नव्हतं. आणि मग तुम्हाला माहिती आहे कोण बिल्डर म्हणतो 18%, दुसरा म्हणतो 21%, तिसरा म्हणतो 24%, कुठलाही बंधन नव्हतं. पार्लमेंटरी कमिटी पुढे आपण हे सगळं विसंगती लक्षात आणून दिली होती
आणि आम्ही एकच मागणी केली होती, जो इंटरेस्ट असेल तो, मग तो 9% असेल किंवा 24%, इट हॅज टू बी बोथ वे द सेम प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. आणि संसदीय समितीने तो मुद्दा उचलून धरला आणि त्यामुळे आज रेरामध्ये इंटरेस्ट, मग तो भले बिल्डरनी आपल्याला परत देताना असेल किंवा आपण बिल्डरला देताना असेल उशीर झाल्यामुळे, तो गव्हर्नमेंटला प्रिस्क्राईब करायचा अधिकार दिलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकारने तो स्टेट बँकेचा जो MCLR रेट आहे हायएस्ट प्लस 2%, म्हणजे आज मला वाटतं तो जवळजवळ 10.15% हा इंटरेस्ट बोथ वेज आहे. तर त्यामुळे रेरा कायद्याचं हे एक अधिक वैशिष्ट्य आहे. याचबरोबर मला आणि एक ही संधी साधून आणि एक ग्राहकांना सांगायचं आहे, आत्तापर्यंत काय व्हायचं की विलंब झाला झाला, एक वर्ष झालं, दोन वर्ष झालं, तीन वर्ष झालं, ग्राहकांना विलंब झाला तर बिल्डर वसूल करायचे इंटरेस्ट डिलेड पेमेंटवर. पण ताबा घेतला 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर तर ग्राहक बिचारा भावडा, तो एवढा सुखावून जायचा की बाबा चला ताबा तरी मिळाला, आणि झालेल्या विलंबाबद्दल तो काहीच बोलायचा नाही.